नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांचा आहार व्यवस्थापन या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। शेळ्यांचा आहार व्यवस्थापन। शेळी पालन व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो। शेळ्यांच्या उत्तम वाढीसाठी, चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम प्रजनन व दूध उत्पादनासाठी ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे व पाणी यासारख्या पोषक घटकांची संतुलित प्रमाणात आवश्यकता असते। शेळ्यांच्या आहारात खालीलप्रमाणे घटक असणे महत्त्वाचे आहे। चारा, रफेजस। शेळ्यांना आवश्यक असणारा हिरवा व कोरडा चारा यास रफेजस म्हणतात। चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते। चारा हा दोन प्रकारचा असतो, सुका अथवा वाळलेला, उदा ज्वारीचा कडवा, बाजरीचे सरमाड, वाळलेला वेल। हिरवा चारा, हिरवा मका, ज्वारीची वैरण, हिरवा झाडपाला, हिरव्या चाऱ्यातून क्षार, खनिजे, जीवनसत्वे मिळतात। पशुखाद्य। हिरवा चारा आणि सुका चारा यामधून पोट भरण्यासाठी पुरेसे खाद्य मिळते। थोडी प्रथिने, क्षार, खनिजे व जीवनसत्वेही मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे तंतुमय पदार्थाची गरज यातूनच भागवली जाते। मात्र शेळीस तिच्या गरजे इतकी सर्व पोषक योग्य प्रमाणात मिळण्यासाठी पशुखाद्याची आवश्यकता असते। साधारणपणे 30 किलो वजनाच्या शेळीस खालीलप्रमाणे आहाराची आवश्यकता असते। चाऱ्याचे प्रमाण, हिरवा चारा 3 ते 4 किलो, वाळलेला चारा 0.5 ते 1 किलो, पशुखाद्य 250 ग्राम ते 300 ग्राम। टीप। याशिवाय वाढत्या वयातील गाड्यांसाठी, माजावर येणाऱ्या शेळ्यांसाठी आणि गाभण असलेल्या शेळ्यांसाठी आवश्यकतेनुसार संतुलित आहार देणे आवश्यक आहे। उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची चारा पिके। पशुपालनामध्ये चारा पिकांना विशेष महत्त्व आहे। जनावरांच्या आहारामध्ये 70% भाग चाऱ्यांचा असून त्यामध्ये वाळलेला व ओल्या चाऱ्यांचा अंतर्भाव असतो। हिरव्या चाऱ्यास प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शंकरायुक्त पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। हिरव्या चाऱ्यातही ही घटक द्रव्ये विद्राव्य स्वरूपात असतात व ती सहज उपलब्ध होतात। जनावरांच्या आहारात हिरवा व वाळलेला चारा, खुराक, खनिज मिश्रणे, पाणी यांचा योग्य प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे आहे। हिरव्या चाऱ्यासाठी महाराष्ट्रात प्रामुख्याने ज्वारी, मका, बाजरी, चवळी, लसूण घास, संकरित नेपियर, गिन्नी गवत इत्यादी चारा पिके घेतली जातात। त्याचबरोबर अलीकडे ओट, बरसीम, दिनानाथ, दशरथ यांसारखी चाऱ्यांची पिके व गवते देखील काही भागात घेतली जातात। मका। मका हे तृणवर्गातील वर्षभर घेतले जाणारे हिरव्या चाऱ्यांचे महत्त्वाचे पीक आहे। मका या पिकास चारा पिकांचा राजा म्हणून संबोधतात। तर आजच्या व्हिडिओत एवढंच, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।